नमस्कार मयरिझोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत खमण ढोकल्याची रेसिपी हा खमण ढोकळा खायला अगदी मस्त स्पॉन्जी असा असतो आणि बनवायलाही अगदी छान अशी सोपी सुटसुटीत रेसिपी मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे आणि अगदी घरात इझिली अवेलेबल असलेलं साहित्यात आपण हा ढोकळा बनवणार आहोत इथे ही चण्याची चे डाळ मी धुवून घेतली आहे तर हिला दोन ते तीन पाण्याने छान धुवून धुऊन घ्यायची आणि त्यानंतर याला भिजत ठेवायची आहे तर भिजत झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त फुलून आली ही डाळ आता आपण हिला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर वाटताना एक लक्षात ठेवायचं आहे की पाण्याऐवजी तुम्ही दह्याचा वापर करा थंडीच्या दिवसात हे दही टाकल्यामुळे खूप छान मदत होईल आपलं जे बॅटर आहे ना ते छान फुलून येईल म्हणजे छान फर्मेंट होईल ते बघू शकता अशी स्मूथ पेस्ट करायची आहे तर ही एक पहिली बॅच झाली आहे आणि हिला आपण एक मोठ्या भांड्यात असं ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि लगेच दुसरी बॅच ही वाटून घ्यायची आहे तर इथेही मी सेम दयाचा वापर करते टोटल मला अगदी मोजून मोजकं चार चमचे दही लागलं होतं एवढ्या सा एवढी डाळ वाटण्यासाठी आणि यालाही आपण एका पातेल्यात काढून घेणार आहोत थोडंसं हेच भांडं धुऊन मिक्सरचं अगदी मोजून तीन ते चार चमचे पाणी टाकून मी इथे टाकून घेतलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं अगदी परफेक्ट मिक्स झालं पाहिजे सगळं सारण आणि याला आता आपण झाकून ठेवणार आहोत कारण हे छान फुललं पाहिजे म्हणून मी इथे फर्मेंट होण्यासाठी झाकून ठेवते एक सहा ते सात तासात सहज फुलून होतं तुम्ही बघू शकता की ते छान जाळीदार आपलं फी पीठ फुलून तयार झालं आहे आणि अगदी मस्त सुगंध पण येतो आहे असं फार जास्त आंबटही नाही आहे आणि परफेक्ट झालं आहे तर इथे थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार हिंग टाकायचं आहे आणि सोबतच चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याला मिक्स करण्यासाठी अगदी नावाला दोन चमचे पाणी टाकायचं आहे छोटे दोन चमचे आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट टाकून घेतली आहे हिला छान असं कुटून घेतलं होतं आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं अगदी नावाला तेल टाकलं आहे म्हणजे ही रेसिपी इतकी मस्त हेल्दी आहे ना की अगदी कमी तेलमध्ये आपला नाश्ता बनवून लगेच तयारही होतो आणि खूप हेल्दी आहे तर इथे आपण इनोचा वापर करणार आहोत किंवा तुम्ही बेकिंग सोड्याचाही वापर करू शकता छोटा एक चमचा मी इथे इनो टाकला आहे आणि त्याच्यातच अर्धा छोटा चमचा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर लगेचच आपण ह्या ताटात टाकून घेणार आहोत म्हणून तुम्ही बघू शकता मी आधीच या ताटाला तेल लावून घेतलं होतं आणि स्टीमरही साईडला रेडी करून घेतलं आहे साईडला स्टीमर रेडी करूनच ठेवायचं आहे कुठलीही वाफवण्याची जी रेसिपी असेल ना त्यासाठी आधी स्टीमर आपलं रेडी असायला हवं मोठ्या कडेत मी इथे पाणी टाकून घेतलं आहे आणि गरम करायला ठेवलं होतं त्यात एक रिंग ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं स्टीम झालेला ढोकळा तुम्ही बघू शकता काय सुंदर सॉफ्ट झाला आहे अगदी स्पॉन्जी झाला आहे आणि यात आपल्याला काही दुसरं एक्स्ट्रा पाणी वगैरे टाकायची गरज नाही जसं आपण बेसनच्या ढोकळ्यात वगैरे टाकतो तर इथे तडका तयार करून घ्यायचा आहे फक्त सोबतच मी इथे हिरवी मिरची हिंग आणि मोहरी आणि सोबतच थोडेसे तीळ तिळीची चव मला आवडते म्हणून मी थोडं ह्यात तीळ पण घातलं आहे आणि हे सगळं काही मिश्रण आपण टाकून देणार आपला तडका ढोकळ्यांवर खूप मस्त आपला ढोकळा बनून तयार झाला आहे ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा लाईक करायला विसरू नका शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कमेंट नक्की करा नवीन आला असणार चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका लगेचच आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टेक केअर बाय बाय